खूप खूप उपयोगी येणाऱ्या किचन टिप्स नक्की बघा. किचन टिप्स मराठी. भात मोकळा होण्यासाठी शिजताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस टाका. बटाटे आणि वांग्याचा रंग बदलू नये यासाठी चिरल्यावर फोडी लगेच पाण्यात टाका. पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ मसाळा. शाही करी तयार करण्यासाठी ग्रेव्हीमध्ये नारळाचे दूध, काजूची पूड आणि खसखशीची पेस्ट मिसळावी. डाळ जास्त प्रमाणात शिजवली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पराठ्याचे पीठ मळताना त्यात टाका. पराठे अधिक पौष्टिक होतील. आलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकवण्यासाठी ती बनवताना त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून हवा बंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवा. किचनमधली लाकडी सामान आणि लाकडांच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस अथवा व्हिनेगर वापरा. स्वयंपाकघराच्या भिंतींना काळा रंग कधीच देऊ नये. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक अँड शेअर सबस्क्राईब.